आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांची परभणी इथं 8 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेची शिवसेना व युवासेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे। शहरातल्या वसमत रस्त्यावरील सावली विश्रामगृहासमोरील मैदानामध्ये खासदार शिंदे यांची जाहीर सभा होत असून या सभेसाठीच्या सभामंडपाचं भूमिपूजन आज शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश चापके यांच्या हस्ते करण्यात आलं। या सभेचं आयोजन युवा शिवसेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी केलंय। या सभा मंडपाचं भूमिपूजन प्रसंगी हनुमान बागल, बंशीधर भालेराव, अंकुश टिके आदींसह युवा सैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणीच्या RP हॉस्पिटलमध्ये विविध योजनांमधून माफक दरात उपचार केले जातात, तरी देखील ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल अशा रुग्णांचे आम्ही मोफत उपचार करू असं प्रतिपादन परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलंय। RP हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या 257 पत्रकारांसाठी मोफत आरोग्य कार्डाच्या वाटपाचं आयोजन आज 4 ऑक्टोबर रोजी RP हॉस्पिटल इथं करण्यात आलं होतं। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलत होते। व्यासपीठावर शिवसेना सहसंघ प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आमिर तडवी आदींची उपस्थिती होती। खासदार श्रीकांत शिंदे हे 8 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला परभणी विधानसभेतील मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक युवासेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी केलंय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांची परभणीमध्ये जाहीर सभा होणार आहे। तरी परभणीकरांना मी आवाहन करतो की 8 तारखेला 4 वाजता सर्वांनी सावली विश्रामगृहासमोरील या मैदानावर उपस्थित राहावे। तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि सर्व परभणीतील लाडक्या बहिणी यांनी आवर्जून उपस्थित राहावे। धन्यवाद। गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको, आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन अशासकीय प्रशासक मंडळानं बनावट लेआउट करून प्लॉट काढून अनधिकृत गाळे तयार करून विक्री केले। गाळे बांधकाम केलेली जागा बांधकाम विभागाची असल्यामुळे हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूने निर्णय आल्यानंतर बाजार समितीनं तातडीनं 6 ऑक्टोबर रोजी सकाळीच अनधिकृत बांधकामावर कारवाई करून गाळे बांधकाम जमीनदोस्त केलं। यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जिंतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन प्रशासक, सचिव व अभियंता यांनी सन 2022 साली प्रशासक मंडळावर कार्यरत असताना संगनमत करत बनावट लेआउट तयार करून प्लॉट विक्री, बागबगीचा खर्च, बांधकाम खर्च, गोदामातील भंगार विक्री, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च, जेवण इत्यादी कामात स्वतःचं हित साधण्यासाठी 34 लाख रुपयाचा ऑफर केल्याचं सध्याचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पाथरी तालुक्यातील केदार वस्ती इथं झालेल्या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा 82,800 रुपयाचा ऐवज लंपास केलाय। ही घटना 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 दरम्यान घडली आहे। नितीन शेषराव ढगे हे आजीच्या 13वीच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून चुलत्याच्या घरी गेले होते। याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घर पडत कपाटातील रोख रक्कम 10,000 रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा 82,800 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आलं। तातडीनं पाथरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील मोठा मारुती मंदिर, बैरपोळा प्रदक्षिणा मार्ग व सभामंडप परिसरामध्ये 15 लक्ष निधीतून पेव्हर ब्लॉक रोड कामाला सुरुवात करण्यात आली आहे। या निमित्तानं अनेक वर्षापासून असलेली मंदिर परिसर, बैरपोळा प्रदक्षिणा मार्ग, सभामंडप परिसरातील पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी पूर्ण होतीये।
पुढील काही दिवसातच हे काम पूर्ण होणार आहे. यावेळी सुरेश देशमुख, संतोष देशमुख, दीपक देशमुख, नारायण देशमुख, बाळासाहेब देशमुख, बाबा महाराज देशमुख, आशिष हरकळ, शेख सलमान, विवेक हरकळ आदींची उपस्थिती होती. ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिनाचा औचित्य साधून जेनेरिक औषधाबद्दल जागरूकता, रुग्ण समुपदेशन, अंमली पदार्थांचं सेवन कमी करणं, सध्याच्या चांगल्या उत्पादन पद्धतीची भूमिका, फार्मसीमध्ये उदयोन्मुख ट्रेंड इत्यादी विषयाबाबत राज्यस्तरीय भीतीपत्रक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, सचिव प्राध्यापक शीतल सोनटक्के यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एस एस पाटील, डॉक्टर एस एन नागोबा, डॉक्टर आर डी इंगोले, प्राचार्य डॉक्टर एम डी सलाउद्दीन व समन्वयक डी व्ही सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. नवरात्र दुर्गा महोत्सवानिमित्त लावण्यात आलेलं बॅनर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तलवारीनं फाडून धार्मिक भावना दुखावल्यानंतर अक्षय देशमुख यांना शिवीगाळ करत तुला जीवे मारायला आलोत असं म्हणून त्याच्या अंगावर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी 1 वाजता सुमाराला आशीर्वाद नगर भागात घडली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात नवा मोंढा पोलिसात अक्षय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर यातील दोनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी दुचाकीवरून पडल्यानं तो जखमी झाला, त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं, तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी महापालिका हद्दीतील वार्ड क्रमांक 2 मधील डांबरीकरण रस्त्याचं काम गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून वर्क ऑर्डर मंजुरी मिळालेली असतानाही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित होतं. याबाबत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे रस्त्याचा प्रलंबित मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व संबंधित कंत्राटदारांना या कामाला सुरुवात कराव्यात अशा सूचना दिल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून सारनाथ कॉलनी ते मोहम्मदिया मस्जिद पर्यंत डांबरीकरण रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, करामत खान, तुराब खान, असलम खान, वाहिद खान, सैयद खलील, हाजी मोहम्मद अफसर, शेख वाहिद, शेख फयाज, मोहम्मद खमरुद्दीन आदींची उपस्थिती होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या वाणांची निवड, पेरणी पद्धती, पेरणीची वेळ याबद्दलच्या पेरणीपूर्व नियोजनाची अचूक माहिती देण्यात येत असून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी नक्कीच लाभ मिळेल असं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं कीटकशास्त्र विभागातील क्रॉससॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाच्या 14व्या भागात अध्यक्षस्थानावरून कुलगुरू बोलत होते. आई आणि आजीनं खोटं बोलून शाळेत टाकायचे आहे असे म्हणत छत्रपती संभाजीनगर इथे नेऊन एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर पतीनं मुलीसोबत संबंध ठेवत अत्याचार केला आणि वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवून तिला मारहाण करण्यात आली. याबाबत पीडित मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून आई, वडील व सासू सासऱ्यासह 18 जणांवर सेलू पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भगवंताच्या मनातील विचार म्हणजेच गीता आणि भगवंतांनी सांगितलेले विचार म्हणजे ज्ञानेश्वरी असून गीता हा सर्व धर्मग्रंथाचा सार असल्याचं प्रतिपादन हरिभक्तपरायण केशव महाराज उखळीकर यांनी केलं. परभणीच्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळातर्फे याही वर्षी मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते, माजी मंत्री तथा माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक वक्तृत्व स्पर्धा आणि आयोजित करण्यात आली होती. आज अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उखळीकर महाराज बोलत होते. युगांतर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्रोत्सवात आज 6 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोपचार
पांडुरंग हॉस्पिटल यांच्या वतीनं करण्यात आले. या शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर मोहिते, बालाजी मगर, हरिभक्त पारायण प्रताप महाराज शिंदे व पांडुरंग हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते. जिजाऊनगर येथील राजमाता जिजाऊ उद्यान इथं शारदीय नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. या अंतर्गत 6 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी रक्तदात्यांकडून स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्यात आलं. तर नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. गंगाखेड तालुक्यातल्या धारखेड गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी डॉक्टर बाळासाहेब बोबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया ग्रामसभेत पार पडली. सरपंच आशा चोरगडे यांच्या अध्यक्षतेखाली या पार पडलेल्या निवड प्रक्रियेसाठी ग्रामविकास अधिकारी नागोराव मोरे आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. उच्च शिक्षणाची अध्यक्षपदी निवड झाल्यानं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.